दापोली तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी दत्तजयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सद्गुरू सेवा मंडळ जालगाव सुतारकोंड येथेही भक्तीचा मेळा पाहावयास मिळाला. भक्तगण खूप मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असलेले पाहावयास मिळाले. यावेळी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केलेली पाहावयास मिळाली. भक्तगणांच्या उपस्थितीत मंदिरात जन्मकाळा सोहळा साजरा झाला. या दत्तजयंती उत्सवानिमित्त सद्गुरू सेवा मंडळ जालगाव सुतारकोंड यांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नमस्कार. श्री सद्गुरु सेवा मंडळ जालगाव सुतारकोंड या मंदिराची स्थापना 1999 झाली. तिथपासून आज जवळजवळ 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढच्या वर्षी 25व्या वर्षी आम्ही वर्धापन दिनाकडे वाटचाल करत आहोत. या मंडळाचे विविध स्पोर्ट्सचे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, दरवर्षी काही ना काहीतरी हे मंडळ राबवण्याचं काम करत असतो. यावर्षी आपण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 2 दिवस 19-20 या दिवशी या स्पर्धा खेळवल्या गेल्या आणि आज दत्तजयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं बक्षीस वितरणाचं कार्यक्रम आहे. तसंच आज सकाळी आपल्या श्री दत्तगुरूंचं अभिषेक नामस्मरण झालं, त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा झाली, संध्याकाळी श्रींचं कीर्तन झालं, जन्म उत्सव साजरा झालेला आहे आणि आत्ता आपण महाप्रसाद त्या कार्यक्रमाकडे वळलेलो आहोत. आज संध्याकाळ ते झालेलं आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा हा दत्तगुरूंचा जन्माची वेळ आहे, त्या आत्ताच पार पाडलेला आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, खजिनदार असतील, सर्व आमचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी अहोरात्री, दिवस असो रात्र असो, हे सगळे मेहनत घेत असतात. महिला मंडळ असो, युवक असतील, आमचे सर्व या मंदिरासाठी, या कार्यक्रमासाठी सतत झटत असतात. आमचे सदस्य देशी परदेशी असतात, ते सगळे या कार्यक्रमासाठी 2 दिवसासाठी आपण उत्साहाने सगळेजण ह्याच्यात भाग घेतो. आमचा हा स्नेहसंमेलनच असतो आणि आम्ही सर्वजण या स्नेहसंमेलनात खूप प्रेमाने एकत्र येऊन सगळा हा कार्यक्रम पार पडत असतो. तसेच उद्या आमचा पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम आहे. उद्या आम्ही 10 ते 4 वाजेपर्यंत इथून बहिरी मंदिर असं प्रस्थान असतं, तिथून आमचं असं श्रीरामनगर या रूटने आम्ही परत आमच्या वाडीत येऊन आम्ही 4 वाजेपर्यंत आमच्या मंदिरामध्ये आमच्या पालखीचं निरोप समारंभ इथे करतो आणि आमचा जे काय असेल कार्यक्रम तिथं आम्ही समारोप घेतो.